मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ नांडू नबे, काहे दिया परदेस, लक्ष्मीसाठी दार उघडायचं नाही वाटत, कंबर दुखते ना तिची, मग शेकायचं असेल तर बघा जरा। सासूबाई आता विश्रांती घ्या, कळलं? नातीच्या लग्नासाठी चिवडा आणि लाडू सगळं करायचंय तुम्हाला, कंबर कसून काम करावं लागेल। लागेल लागेल, तोवर कंबर ठीक होईल तिची। हे बघा सासूबाई, आम्ही जे करतोय ते गौरीच्या चांगल्यासाठी करतोय। अक्षत हा एका चांगल्या कुटुंबातला मुलगा आहे, शिकलेला आहे, चांगल्या हुद्द्यावर आहे, आयुष्यभर तो गौरीला सुखात ठेवेल। तेव्हा गौरीची काळजी सोडा। बाबा अहो गौरी आहे ती, तू आहेस होय? काय गे, काय उतार केलायस? एकदम वेगळी दिसतेस तू, ओळखलेच नाही तुला मी। बाबा अहो, अक्षतच्या मम्मांच्या मैत्रिणीने मेकओव्हर केलाय माझा। हा असं जा जा ते तोंड धुण्या आधी आणि केस नीट कर, केस नीट कर, त्याचं मला कंगवा दे। अहो ठीक आहे, शांतता। हे ठीक दिसते, उगाच आपलं काहीतरी। हो आता अक्षतच्या सांगण्यानुसारच केलं असेल ना, आता लग्नानंतर मुलींना नवऱ्याच्या आवडीनुसार बदलावंच लागतं ना। अगो खरा, पण ह्या का बदल म्हणूचा का कोणी मुद्दामून बदला घेतल्या असा म्हणूचा हेच कळत नाही माका। आई आई असू दे, नाही असू दादा झालास, पण या सगळ्या फापट पसाऱ्यातून माझी गौरी, माझी परफी माका कशी मिळूची? मी कपडे बदलून येत आणि तोंडे धुणे। हो मी तुझा फोन आहे। हो मग घे की। हां बोल ग। हॅलो, कुठे होतीस तू? मी घरी आहे। मग फोन का उचलत नव्हतीस? नाही अगं, पर्स मध्ये होता ना, मला रिंग ऐकू नाही आली। तू का गेलीस ऑफिस मधनं लवकर? तुला माहिती आहे तू गेल्यावर काय झालं? का काय झालं? अगं तू गेल्यावर बॉस आले तिथे आणि मग बॉस म्हणाले काय काय झालंय? अगं बॉसने तुझं प्रमोशन डिक्लेअर केलंय। कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। ए उद्या पार्टी हवी आहे मला। हो थँक्यू, बाय। चल बाय।
काय ग मी तुला कसलं थँक्यू माझं प्रमोशन झालंय अरे अग काय सांगतेस तू गौरी हा अभिनंदन बघलं माझी बर्फी हुशारच अरे मस्त बातमी आहे मी देवा पुढे साखर ठेवते मस्त गोड बातमी दिलास तू अगो किती दिवसांनी या घरात अशी गोड बातमी आली आहे माहितीये आज तुझ्यासाठी काय गोड मागू सांग मला काही चालेल तुम्हाला आवडेल ते मागवा मी कपडे बदलते शाबास कहाँ गया कहाँ ये वेणु हाँ जानते हैं हम जरूर नीचे कुछ ठूंसने गया होगा यहाँ खाना बना बना कर हम उसे खिलाते रहे और वो तुम्हारे साथ मिलकर हमारे खिलाफ साजिश करता रहा है अरे क्यों कोस रही है उस बेचारे को वो और बेचारा अरे आप जानते नहीं है देवर जी को फोन करके वेणु ने उकसाया और तुम्हें तुम्हें भी उसने भड़काया ना और माता जी को फोन करवाया अरे कैसा दोस्त है तुम्हारा निकम्मा जाने दीजिए ना नर्मदा जी जो हो गया सो हो गया वेणु को कोस के क्या होगा अब वो आज ही बुजुर्ग हैं उनको जो ठीक लगा उन्होंने किया उनकी उम्र का लिहाज करके उन्हें माफ कर दीजिए माफ कर दें उन्हें हम उनकी इस बचकानी हरकत को हम माफ कर दें हाँ अरे हमें इस बात का डर नहीं है कि गौरी की नानी जी ने जो सोचा उसमें वो कामयाब हो गई हम जानते हैं माता जी गौरी और शिव के रिश्ते को कभी मंजूरी नहीं देंगी हाँ अरे हमसे ज्यादा रिश्ते को विरोध करेंगी वो तो फिर परेशानी क्या है परेशानी हमें नहीं माता जी को होगी अरे कैसे आकर वो ये दो कमरे के छोटे से घर में रहेंगी हाँ और कैसे उठाएंगे हम उनके नखरे ना कुछ चने चबा देंगी वो हमें आप परेशान मत होइए हम कुछ करते हैं कुछ करते हैं हाँ लीजिए फोन कीजिए बात कीजिए उनसे लीजिए लीजिए अरे अब ऐसी भी जल्दबाजी करने की जरूरत नहीं है तो क्या माता जी के मुंबई आने के बाद उनसे बात करेंगे हाँ आपके लिए कहना बहुत आसान है कुछ करते हैं नौबत आई ना तो पीछे हट रहे हैं आप ऐसा नहीं है नर्मदा जी हम कह रहे थे कि हम बाद में हम बात करते हैं दादी जी प्रणाम दादी जी हम मुन्ना बोल रहे हैं कैसे हो मेरे लाल क्या बात है आजकल बहुत याद आ रही है अपनी दादी की लेकिन चिंता ना करो हम आ रहे हैं मुंबई आप क्यों तकलीफ उठा रही हैं जैसी छुट्टी मिलेगी हम बनारस आते हैं ना पर हम तो मुंबा देवी के दर्शन करने आ रहे हैं सुना है मुंबा देवी ने पूरी मुंबई को संभाल रखा है जी दादी जी पर आप वहाँ बैठ के प्रणाम करेंगी तो भी आशीर्वाद देंगी देवी माँ और रही बात प्रसाद की तो हम ले आएंगे आपके लिए ऐसा क्या ठीक है सोचते लेकिन तुम अपना ख्याल रखना आप भी अपना ख्याल रखना रखते हैं प्रणाम खुश रहो मुन्ना मुन्ना क्या हो गया इस लड़के को एकदम पगला गया है हे बाबू ये सब का पागलपन कर रहे हो संभालो अपने आप को क्या संभालो मामा सब खत्म हो रहा है ऐसा नहीं बोलते बाबू जाते जाते वेणु बाबू कह रहे थे कि शायद उन्होंने बनारस खबर करके कोई गलती कर दी नहीं मामा उन्होंने कुछ गलती नहीं की उन्होंने जो किया हमारे भले के लिए किया पर अब शायद हम ही हारने लगे हिम्मत टूटने लगी हमारी अपने प्यार को और हारता हुआ नहीं देख सकते मामा और सहन नहीं हो रहा है हमसे
काय हो? कसला विचार करताय? नाही कसला नाही, पण बाप्पाच विसर्जन झाल्यापासून आपली सोसायटी उगाच भकास वाटायला लागली. नाही आज घर कस शांत शांत वाटतं एकदम. आई गप्प आहे त्यामुळे तुम्ही गप्प आहात. नचिकेत निशा गेलेत तिच्या मामे भावाकडे, गणपती बघायला गेलेत, तिकडेच राहणार आहेत. अजूनच शांत वाटणार आहे. गौरीला विसर्जनाची सुट्टी हो आहे, हाफ डे. चला म्हणजे ती तरी त्या दिवशी लवकर येईल. येऊन उपयोग काय आहे? असून नसल्यासारखीच असते ती. म्हणजे काही नाही, काहीतरी म्हणत होतेस ना? हो मी म्हणाले की गप्प गप्प असते गौरी, बदलली आहे गौरी. आपण चुकतोय असं वाटत नाही तुला? तसं नव्हतं म्हणायचं मला, फक्त गौरी खुश नाहीये एवढं कळत आहे मला. हे तर मलाही जाणवत आहे, पण मला असं वाटतं की अक्षत बरोबर राहिल्यानंतर खुश राहायला शिकेल ती, शिवला विसरेल ती. तिला कळेल की आत्ता जे प्रेम म्हणून वाटत होतं ते प्रेम नसून वयातलं आकर्षण आहे. नेमकं काय होतं काही सांगताच येत नाही. पण जे काय होतं त्यांनी आपल्याला त्रासच झाला असता. शिवशी लग्न गेल्यानंतर शिवच्या अम्मामुळे होणारा त्रास तिने स्वतःहून उघडून घेतला असता. त्यापेक्षा शिवला विसरण्यामध्ये होणारा त्रास कृष्ण जास्ती सोप आहे, हळूहळू तो हिसाब. पण मग तुम्ही एवढे काळजीत का? काळजी म्हणजे आपण उगाच घाई करत नाही ना असं मला वाटतंय. म्हणजे तसे अक्षतच्या घरचे बरे आहेत, थोडे वेगळे आहेत, पण गौरी लग्न होऊन तिकडे गेल्यानंतर ती आपली राहणारच नाही असं का कोणाचं मला उगाच वाटतंय. लग्नानंतर सगळ्याच मुली बदलतात, फक्त या बदलांनी त्यांनी सुखी व्हावं एवढीच इच्छा आहे. आपली गौरी सुखी होईल त्यांच्या घरी? जे काही तिच्या आयुष्यात घडले ते विसरून पुढे जाईल ती? आता ते मी कसं सांगू याच उत्तर तुम्ही शोधत जावय बापू. मका माहित होत जो प्रश्न माका त्रास देता तो तुमका पण त्रास देतलो. गौरे अशा फेऱ्या मारल्या ना सकाळी सकाळी की जरा बरा वाटत नाही. मी सांगतोय तुका, अशा जर का मी महिनाभर फेऱ्या मारल्या ना तर तुझ्या लग्नापर्यंत ठणठणीत होतले मी. जरा हात धरावा लागता. हा पण पाणी देऊ का तुला? नको. गौरे अगो लग्नाचा विषय काढला ना की तू गंभीर होत. हा प्रमोशन झाला तुझा त्याचा पण आनंद दिसणार नाही माका तुझ्या चेहऱ्यावर. ओ एवढ्या एका मागो मागे एक आनंदाच्या बातम्या येऊन सुद्धा तू खुश नाही. काय झाला? नाही ग काही नाही, तसं काहीच नाही. मागे पण तुझा प्रमोशन नाही झाला तेव्हा सुद्धा चेहरा तुझा इतका वाईट झालेला नव्हता गो. बाबांनी समजवलं होतं ना आणि मला ते पटलंही होतं. आज तुझे बाबा बरोबर असोत की चूक असोत तू का त्यांचाच पट्टा. घरी चाल ना, आजी सगळे वाट बघत असतील. चल चल. अगो थांब जरा, केळी घ्यायची आहेत मका. आता तो येतो एवढ्यात, केळी वाला रोज येतो ना. अरे येऊ. नमस्ते आजी. नमस्ते. सकाळी सकाळी व्यायाम करू गेलत? हा बस ऐसे. अरे आम्ही पाय मोकळे करत होतो सर. आज एकदम खुशी का दिन है. मालूम है क्या, गौरी का प्रमोशन हो गया. अरे बघतस का ऐसा अभिनंदन कर तिचा. केळीवाला इलो वाटत बघताय मी. हा जाऊन हळू. हा जाते जाते. कॉंग्रॅच्युलेशन.
आपको प्रमोशन मुबारक हो। थैंक यू। जब हम यहाँ प्रमोशन के लिए आए थे तो हमारी पहली मुलाकात आपसे हुई थी, याद है ना आपको? तब हमें लगा था कि हमारी मंजिल मुंबई है। धीरे धीरे एहसास हुआ कि हमारी मंजिल तो आप। मंजिल तो छूट गई गौरी जी, बस रास्ता बचा है। खैर जिंदगी है, आगे तो बढ़ना ही होगा। आपका आपका प्रमोशन मुबारक हो। हम चलते हैं। अजीब इत्तेफाक है ना गौरी जी, जब हम आपकी जिंदगी में आए तो आपका प्रमोशन छूट गया, आज जब आपकी जिंदगी से दूर जा रहे हैं तो प्रमोशन के रूप में खुशी मिल रही है आपको। शायद ऊपर वाला भी यही कहना चाहता है कि आपकी जिंदगी हमारे बिना ज्यादा खुशहाल होगी। तसं नाही आहे शिव, आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे। मी हे सगळं का करते, कोणासाठी करते हे तुला कळत आहे ना? मग तुझ्या असण्यानं माझ्या आयुष्यात काय होतं हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत, पण तुझ्यासारखाच माझ्या समोरही एक मार्गच आहे, पण मी तो मार्ग स्वीकारून पुढे जायचं ठरवलंय। तू सावरलास तर माझ्यासाठी माझा मार्ग सुखकर होईल, नाहीतर गौरी गरम गरम पोहे आहेत का? गरम आहे तोवर खाऊन घ्या बरं का? मी पोळ्या करून देते। नको, मी करते, तू आधी खाऊन घे, मी तुला डबा आणून देते तुझा। गौरी प्रसाद। हा डबा, अहो नाश्ता करून घ्या ना, गरम आहे पोहे, आई देते तुला। गौरी खास मिठाई ऑफिशियल लोकांसाठी, मिठाईवाला सांगून सकाळी सकाळी ताजे गुलाबजाम करून घेतलेत मी, प्रमोशन मिळालं ना, तोंड गोड कर सगळ्यांचं। चहा अगं खाल्लं नाही अजून तू? काय झालं गौरी, प्रमोशनच्या बाबतीने आनंद नाही झाला तुला? नाही नाही तसं काही नाहीये बाबा। अगं म्हणजे तू गप्प गप्प आहेस ना, आता एवढी आनंदाची बातमी मिळाली आहे पण उदास वाटतेस तू म्हणून विचारताय। नाही ग तसं काही नाहीये, तुम्ही आनंदात आहात ना, मी सुद्धा आनंदात। मी बघ हाय। अरे नमस्कार, या या या। सकाळी सकाळी चालत हो, गौरीसाठी काही ड्रेसेस आणले होते। अच्छा अच्छा, म्हटलं देऊन जावं। बरं बसा बसा, मी चहा आणते। ठीक आहे अगं घे। उद्या लंचला सगळे माझे मित्र येत आहेत, 12 वाजेपर्यंत तयार राहा, माझा ड्रायव्हर पिक करेल तुम्ही। पण ऑफिस आहे माझं। मग काय झालं, सुट्टी टाक आजच सांग। नाही म्हणजे कसं आहे, कालच हाफ डे झालाय आणि उद्या परत सुट्टी नाही मिळणार, काम खूप आहे ना। काय जबाबदारीचं काम आहे ना, आणि कालच प्रमोशन झालंय तिचं, त्यामुळे सुट्टी मिळणं जरा कठीण आहे।
ऑफिस मध्ये सुट्टी मिळायला कटकट होत असेल ना तर सोडून दे ना नोकरी. तशी तुला काय गरज आहे नोकरीची? ठीक आहे, मी आजच बॉसशी बोलते आणि रिझाईन करते.